नमस्कार मित्रांनो, 12वी सायन्स सब्जेक्ट क्रॉप सायन्स। आज आपण बघणार आहोत प्रोसो मिलेट। त्याचं लोकल नेम आहे वारी, फॅमिली ग्रॅमिनेई, बॉटनिकल नेम आहे पेनिसियम मिलेसियम, ओरिजिन आहे सेंट्रल एशिया, इजिप्त अँड अरेबिया। नेक्स्ट बघू इकॉनॉमिक युजेस। इकॉनॉमिक युजेस काय काय आहेत बघू। द डिओस्कड ग्रेन इज कुक्ड अँड इटन लाईक राईस, म्हणजे जे आपण वारी म्हणतो ते कुक करून आपण खाण्यासाठी यूज केला जातो। ग्रेन इज क्रश्ड इन टू फ्लोअर अँड इटन इन द फॉर्म ऑफ ब्रेड, रोटीज ऑर पुडिंग्स। म्हणजे ते जे ग्रेन जे आहेत ते क्रश करून आपण त्यापासून ब्रेड किंवा चपाती बनवून खाऊ शकतो। द ग्रेन इज रिच इन प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट। कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचे प्रमाण भरपूर प्रेझेंट आहे। नेक्स्ट आहे द स्ट्रॉ इज यूज ॲज अ फोडर, आणि त्याचे जे स्ट्रॉ उरलेले आहेत ग्रेन्स सेपरेट करून ते फोडर म्हणून यूज केलं जातं। नेक्स्ट पार्ट आहे इकॉलॉजी। इकॉलॉजीमध्ये फर्स्ट आहे क्लायमेट। वारी इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप। वारी हे ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल क्रॉप आहे। इट रिक्वायर्स वॉर्म अँड मॉस्ट क्लायमेट। वॉर्म आणि मॉस्ट क्लायमेट हे सुटेबल आहे वारीसाठी। इट इज ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप। ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप आहे। इट इज क्विक ग्रोईंग अँड शॉर्ट ड्युरेशन क्रॉप। क्विक ग्रोईंग अँड शॉर्ट म्हणजे कालावधी त्याचा कमी आहे आणि जास्त लवकर ग्रो होतं। नेक्स्ट पार्ट आहे सॉईल। वारी क्रॉप इज ग्रोन इन लाईट सॉईल ऑर हिली सॉईल। लाईट किंवा हिली सॉईलमध्ये हे वारी क्रॉप ग्रो केलं जातं। इन महाराष्ट्र इट इज ग्रोन इन हिली एरियाज ऑफ वेस्टर्न घाट झोन। तर नेक्स्ट पार्ट बघू व्हरायटीज। व्हरायटीज कुठले कुठले आहेत। सी ओ वन, सी ओ टू, सी ओ फोर, के वन, वरोडा, वारडोआ, पी व्ही 36। नेक्स्ट आहे कल्चरल मेथड्स काय आहेत बघू। प्रिपरेशन ऑफ लँड। लँड इज प्लग्ड 2 to 3 टाईम्स इमिडिएटली आफ्टर द हार्वेस्ट ऑफ द प्रिव्हियस क्रॉप ऑर आफ्टर द फर्स्ट शॉवर ऑफ रेन। म्हणजे लँड 2 ते 3 वेळा ते नांगरणी वगैरे व्यवस्थित करून घ्यायचं। पहिलं जे आपण क्रॉप घेतलेलं आहे ते रिमूव्ह केल्यानंतर आणि पहिली म्हणजे पहिला पाऊस पडल्यानंतर हे लँड प्रिपरेशन करायचं आहे। 2 to 3 हॉर्विंग आर गिवन, म्हणजे 2 ते 3 वेळा ते हॉर्विंग देणं गरजेचं आहे। सर्विंग टाईम आहे वारीचा जुलै महिन्यात आपण ही जी लागण करू शकतो। सर्विंग मेथड कुठले कुठले आहेत बघू। ब्रॉडकास्टिंग सीड इज ब्रॉडकास्टिंग बाय हँड अँड मिक्स्ड विथ सॉईल बाय अ देशी वुडन प्लग। म्हणजे सीड हँडद्वारेच ब्रॉडकास्टिंग करायचं, म्हणजे विस्कटणे आपण म्हणतो त्याला, आणि नंतर ते वुडन प्लगद्वारे त्याच्यावरती सॉईल ओढून घ्यायची। नेक्स्ट मेथड आहे ड्रिलिंग। सीड इज ड्रिल्ड थ्रू सीड ड्रिल अँड कवर्ड विथ सॉईल बाय रनिंग बुशे ब्रँचेस ऑर इन्व्हर्टेड हॅरो। सीड हे ड्रिल जे ड्रिल मशीन आपण म्हणतो जे यूज केलं जातं सीड ड्रिलसाठी, ते यूज करून सीडला जमिनीमध्ये ड्रिल करून त्यावरती माती ओढून प्लांटेशन करायचं। नेक्स्ट आहे ट्रान्सप्लांटिंग। सीडलिंग्स आर राईज्ड इन द नर्सरी। सीडलिंग्स आहे नर्सरीमध्ये ग्रो करायचेत। सीडलिंग्स आर अबाउट 5 weeks ओल्ड अँड 10 to 12 सेंटीमीटर टॉल। सीडलिंग हे 5 week आठवड्यानंतर किंवा 10 ते 12 सेंटीमीटर झाल्यानंतर दे आर राईज्ड फॉर ट्रान्सप्लांटिंग। ते ट्रान्सप्लांटिंगसाठी रेडी होतात। नेक्स्ट आहे 2 to 3 सीडलिंग्स आर प्लांटेड इन बंच ॲट इच स्पॉट ऑन स्लोपिंग साईड ऑफ द प्लग फरो। नेक्स्ट आहे सीड रेट। सीड रेट कशा पद्धतीचा किती प्रमाणात लागतो ते बघू। ब्रॉडकास्टिंगसाठी 10 ते 12 केजी पर हेक्टर, ड्रिलिंगसाठी लागतो 8 ते 10 केजी पर हेक्टर आणि ट्रान्सप्लांटिंगसाठी 3 ते 3.5 केजी पर हेक्टर। स्पेसिंग कशा पद्धतीनं आहे बघू, कशा पद्धतीने लागते। ब्रॉडकास्टिंगला तर स्पेसिंगची गरज नाही कारण आपण ते विस्कटतो, त्यामुळे त्याला स्पेसिंगची गरज नाही। नेक्स्ट ड्रिलिंगला 22.5 सेंटीमीटर इंटू 7 सेंटीमीटर आणि ट्रान्सप्लांटिंगला 50 सेंटीमीटर ते इंटू 22.5 सेंटीमीटर स्पेसिंग लागतं। नेक्स्ट पार्ट आहे इंटरकल्टिवेशन। ह्यामध्ये 1 ते 2 विडिंग्स ऑर हॉईंग्स आर सफिशियंट। म्हणजे इंटरकल्टिवेशनमध्ये 1 ते 2 विडिंग्स किंवा हॉईंग्स
हे करणं गरजेचं आहे. मॅन्युअरिंग, नेक्स्ट पार्ट आहे मॅन्युअरिंग. रेनफीड वारी क्रॉप इज नॉट मॅन्युअर्ड, म्हणजे रेनफीड जे आहे म्हणजे पावसावर अवलंबून ते मॅन्युअरची म्हणजे खतं वगैरेची त्याची काही गरज नाही. इरिगेटेड वारी क्रॉप त्यासाठी लागणारी मॅन्युअरिंग बघू. पाच ते आठ टन्स एफ आय एम ऑर कंपोस्ट इज ॲडेड टू द सॉइल पर हेक्टर आणि मिक्सड ॲट द टाईम ऑफ प्रिपरेटरी टिलेज. म्हणजे पाच ते आठ टन एफ आय एम किंवा कंपोस्ट ही सॉइलमध्ये पर हेक्टरी ॲड करायचं आणि मिक्स करायचं आहे प्रिपरेटरी टिलेज म्हणजे नांगरणीच्या वेळेस. 25 kg नायट्रोजन, 20 kg फॉस्फरस पर हेक्टर इज ॲप्लायड ॲट द टाईम ऑफ सोईंग. सोईंगच्या टाईमला हे अप्लाय करायचं. नेक्स्ट आहे हार्वेस्टिंग कशा पद्धतीने केली जाते बघू. वारी क्रॉप बिकम रेडी फॉर हार्वेस्टिंग इन 3 months आफ्टर सोईंग, म्हणजे सोईंगच्या लागणीनंतर 3 महिन्यानंतर हे क्रॉप हार्वेस्टिंगला तयार रेडी होतं. नेक्स्ट आहे हार्वेस्टिंग मस्ट बी डन ॲट राईट स्टेज ऑफ मॅच्युरिटी टू अवॉइड सीडलिंग शेडिंग ऑर सेटरिंग. नेक्स्ट द प्लांट्स आर कट क्लोज टू ग्राउंड अँड टाईड इन टू बंडल्स, आणि ते प्लांट्स आहे ग्राउंडलगत कट करून त्यांचे बंडल करून बांधून ठेवायचे. द बंडल्स आर ब्रॉड टू थ्रेशिंग यार्ड, आणि जे बंडल आहेत ते थ्रेशिंग यार्डमध्ये सेपरेट करण्यासाठी टाकायचे. थ्रेशिंग इज डन इमिडिएटली बाय ट्रॅम्पलिंग द प्लांट अंडर द फीट ऑफ ब्लॉक्स ऑर बाय बीटिंग द प्लांट्स अगेन हार्ड सरफेस. ग्रेन इज क्लीन्ड बाय विनोईंग, आणि ते जे ग्रेन आपण सेपरेट केलं आहे ते विनोईंगद्वारे परत क्लीन करणे. आणि नेक्स्ट पार्ट आहे यिल्ड. यिल्ड किती आहे ते बघू. रेनफील्ड वारी क्रॉप 4 to 6 quintal ग्रेन अँड 4 to 6 quintal स्ट्रॉ पर हेक्टर, आणि इरिगेटेड वारी क्रॉप 10 to 15 quintal ग्रेन अँड 10 to 15 quintal स्ट्रॉ पर हेक्टर. नेक्स्ट पार्ट बघू पेस्ट अँड डिसीजेस. पेस्टमध्ये असे महत्त्वाची कुठली पेस्ट वारीवरती इन्फेक्ट होत नाही. डिसीजेसमध्ये स्मट डिसीज हा सिवियर आहे वारी क्रॉपसाठी.